नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबई शहराला 4 वर्षात 1000 MLD पाणी मिळणार। पुढील काळात नवी मुंबईकरांची पाणी समस्या सुटणार। नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये अद्ययावत जाहिरातीसाठी स्क्रीनचा वापर होणार या नवी मुंबई शहरासाठी अजून एक पाऊल पुढे पडले असल्याचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले। शहराचा बकालपणा कमी होण्यास मदत होणार। नवी मुंबईला बॅनरबाजीने विळखा घातला आहे। हा विळखा कमी करण्यासाठी अद्ययावत पर्यावरणमुक्त असे डिजिटल स्क्रीनचा वापर आता शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहे। कोपरखेणे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एका इमारतीवर भव्य असं डी सोशल ऑफ मीडिया कंपनीच्या माध्यमातून भव्य अशी स्क्रीन लावण्यात आली आहे। या स्क्रीनचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। अशा प्रकारे या स्क्रीनच्या माध्यमातून व्यावसायिक राजकीय लोकांना फायदा होणार असून एका स्क्रीनवर असंख्य जाहिराती बसणार आहेत। यामुळे अवैधपणे जाहिरातबाजी होत आहे हे थांबणार आहे। यामुळे शहराच्या स्वच्छतेमध्ये अधिक भर होणार असल्याचे दिसून येणार। या स्क्रीनचा उपयोग राजकीय लोकांनी करावा, अवैधपणे कुठे जाहिरातबाजी करू नये असा सल्लाही आमदार गणेश नाईक यांनी दिला। सोशल नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या माध्यमातून ही डिजिटल ॲडव्हर्टायझिंग जो एक स्क्रीन आहे ती बसवण्यात आलेली आहे। नवी मुंबईच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुरुवातीला भिंतीवर रंगवून टाकलं जायचं, नंतर मग फ्लॅक्स आले, आता जमाना पुढे पुढे सरकत चालला आहे आणि आज भविष्यकाळामध्ये डिजिटल ॲड सगळ्या होतील। आणि मला विश्वास आहे की हे जे आता डी सोशल कंपनी आहे हे अतिशय सकारात्मक स्पर्धा करून नवी मुंबईमध्ये विविध क्षेत्रातल्या त्याच्यामध्ये शेवटी कमर्शियल जाहिरातीच जास्त असतात, कपड्याच्या जाहिराती, हॉटेलच्या जाहिराती किंवा एकूण असलेल्या फर्निचरच्या जाहिराती, ज्या गृहोपयोगी असलेल्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत। भविष्यकाळ नवी मुंबईच्या लोकांकरता अजून चांगला होणार आहे। आपल्याला बोलताना असं म्हटलेलं आहे की रायगड जिल्ह्यातल्या भिरा प्रकल्पाचं 1000 MLD पाणी नवी मुंबईकरता राज्य शासनाकडून सँक्शन करून साधारण 2500 कोटी रुपये खर्च करून 4 वर्षामध्ये ते पाणी येईल। आता हे गणेश नाईकांनी भूमिका मांडलेली, आता उद्याला ते यशस्वी होण्याकरता सगळे प्रयत्न लावले जातील आणि नवी मुंबईच्या लोकांना कधीच पाण्याचा प्रश्न सतावणार नाही याची काळजी आपण घेऊ। तुम्ही आता पाण्याचा प्रश्न म्हटला, तसंच एक तुमचं स्वप्न होतं की सुंदर शहरात आणि डिजिटल जे बॅनर लागायचे ते वारंवार तुम्ही आयुक्तांशी जेव्हा चर्चा करता तेव्हा हे कुठे तर थांबलं पाहिजे आणि ते स्वप्न आज साकार होतं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, सगळ्या रजिस्टर्ड असलेल्या ऑर्गनायझेशनचे ऑफिशियली रेकॉर्डवर आलेल्या जाहिराती लागल्या पाहिजे। अशा प्रकारच्या फुकट म्हणजे फ्लॅक्स लावून महापालिकेचा कर चुकवणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे। लोकांनी सुद्धा आपल्या कसल्याही म्हणजे सोशली पॉलिटिकली असलेल्या गोष्टींची प्रसिद्धी देताना महानगरपालिकेला गुरुदंड पडणार नाही, त्यांचे पैसे बुडणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी ती दक्षता घ्यावी अशी माझी सर्वांना आवाहन आहे। यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट देऊन कंपनीला शुभेच्छा दिल्या। आज डी सोशल मीडिया सोल्युशनच्या माध्यमातून आणि समीर गायकवाड, रमेश गायकवाड यांच्या माध्यमातून उपरखेरणे परिसरामध्ये पहिला डिजिटल या ठिकाणी डिस्प्ले लागलेला आहे। आपण बघत असाल की आधुनिक तंत्रज्ञान, एक काळ असा होता की लोकं भिंतीवर पेंटिंग करायचे, तेव्हापासून हे एकंदरीत जाहिरातीचा विभाग म्हणा किंवा जाहिराती सुरू झाल्या, पाहता पाहता त्या जाहिराती नंतर मग कॅनव्हासवर झाल्या, नंतर मग त्याच्यावर वेगवेगळे प्रिंट होऊन चिपकवायला सुरुवात झाली, नंतर मग फ्लेक्स नावाचा एक विषय आला, नंतर मग ग्लो साईन झाले, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीनी या ठिकाणी ह्या गोष्टी आल्यानंतर आता अंतिमता एल ई डीचा
जो नवीन युग आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. खरं म्हणजे भारतामध्ये हा खूप उशिरा झालेला आहे, कारण मला आठवतं 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मी अमेरिकेला बघितलं होतं. याच्यापेक्षा भव्य अशा अमेरिका, सिंगापूर. आणि आता 20 वर्षानंतर ही तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये मुंबईसारख्या विभागात येते, ह्याचा निश्चितच उपयोग लोकांना होईल. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत की पर्यावरणाला पूरक, म्हणजे प्लास्टिकचा वापर याच्यात नाही होत, जे इलेक्ट्रिसिटीसुद्धा कन्झम्पशन त्या मानाने कमी आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी त्वरित एखादा काय मेसेज घ्यायचा असेल तर तो एका क्लिकवरती तुम्हाला मेसेज चेंज करत असतो. आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उपयोग आहे. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून याचा योग्य तो उपयोग व्हायला पाहिजे. आता युग बदललेलं आहे, आपणही बदललं पाहिजे. आणि मला वाटतं त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे सर्वांनी. मी दोन्ही कंपनी आणि त्यांच्या सर्व मालकांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. डी सोशलचे सर्वेसर अनुज झा, जिया मुरली, मुरली मतमूल यांनी या स्क्रीनची संकल्पना तयार केली आहे. अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेची RTOची रिसर परवानगी घेऊन योग्य स्थळी हे स्क्रीन लावले जाणार असल्याचे डी सोशल मीडियाच्या वतीने सांगण्यात आले. सिटी को जरा ब्राइटनेस और स्मार्टर बनाने के लिए आज हम लोग ये डी सोशल मीडिया की तरफ से वो पूरा सपना कंप्लीट कर रहा है. और भी हमारा जो आने वाला महीने में और भी डिजिटल बोर्ड आने वाला है और दादा का विजन भी हम लोग पूरा करने वाला है. इसका बेनिफिट ये है कि अभी अभी आज का दिन एक स्क्रीन में 4 और 5 पेज मिल जाता है, प्लस इको फ्रेंडली है. और जो फ्लेक्स वगैरह पुराना यूज करता था आज के दिन फ्लेक्स का जरूरत नहीं है और किसी को तकलीफ नहीं है. आज नवी मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन भी हमको अच्छे से सपोर्ट किया, गाइडेंस दिया और उनके सपोर्ट के वजह से आज ये जो उद्घाटन हुए हैं. तो दैट इज जो हमारे तरफ से बोलना है. नवी मुंबई में इतने अभी ये जो एक लगा तो ऐसे कॉरपोरेशन आपको कितना परमिशन दिया? अभी परमिशन अंडर प्रोसेस में है, तो वो अभी जैसे जैसे परमिशन हमको मिल जाएगी वैसा हम लोग आगे नवी मुंबई में लगाना चालू करेंगे. उद्घाटन होता है, इसका बेनिफिट क्या होता है? पहला बेनिफिट है, हम लोग सब बोलते हैं सेव नेचर या एनवायरमेंट फ्रेंडली की तरफ हमें जाना है करके. तो मेन एम यही है कि इको फ्रेंडली है, लाइक जो चीज प्रिंट होती है प्लास्टिक बेस्ड, आइदर इट हैज टू बी रिसाइकल और इट इज इन गार्बेज, जिसका कुछ मतलब आगे हम लोग उसको रीयूज रिसाइकल नहीं कर पाते हैं. तो ये एक बेनिफिट है मेन. और एक बेनिफिट है, एक ही स्क्रीन में यू कैन प्ले 3-5 एड्स लगा सकते हैं, कॉस्ट इफेक्टिव है, हीट रेडिएशन नहीं है, यू लाइट कंजम्पशन जो है वो कम है. तो ओवरऑल एजेंडा है कि हम आगे फ्यूचर में जाके शंघाई या न्यूयॉर्क का जो बोलते हैं टाइम्स स्क्वायर वैसा नवी मुंबई में लेके आए. नवी मुंबई शुड बी ब्राइटर, ब्यूटिफुल एंड दादा का विजन जो है वो हम लोग फुलफिल करें डी सोशल के माध्यम से. एंड दैट्स थैंक यू. टेक्निकली क्या फायदा हो सकता है? सो टेक्निकली अगर मैं आपको बोलूं तो ये जो बैनर लगा है ये दिस इज P5 और P5 एक ऐसा क्वालिटी होता है जो अगर आप देखोगे, जैसे आप टीवी देखते हो, टीवी जैसे आप देखते हो तो आपके सामने कोई ऐसा ब्लर या तो कोई इफेक्ट नहीं आता, तो इसी ये भी P5 के अंदर आपको एकदम क्लियर विजिबिलिटी मिलेगा और जो लोग ड्राइव कर रहे हैं उनको कोई डिस्टर्बेंस नहीं होगा. तो उस बेसिस के हिसाब से हमने ये P5 स्क्रीन चूज किया है और यहाँ पे आज इंस्टॉल हुआ है. तो आज श्री गणेश नाइक साहिब के थ्रू यहाँ पे इनॉग्रेशन हुआ है. वी आर
वेरी ग्लैड दैट ही केम फॉर अस एंड वी आर प्लानिंग टू मेक मोर मतलब और लगाने का हम प्लान कर रहे हैं स्क्रीन और टू मेक नवी मुंबई मोर स्मार्टर इन टर्म्स ऑफ टेक्नोलॉजी. ब्यूरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राइब करावा बेल.